नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, गाब नावाचा नवीन मराठी सिनेमा येत्या 21 जून 2024 ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला बघायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे. ट्रेलरच्या स्टार्टिंगलाच आपल्याला समजतं की या सिनेमानी अनेक फिल्म फेस्टिवल्स आतापर्यंत गाजवलेले आहेत, जे बरेचसे मराठी सिनेमे करतात की फिल्म फेस्टिवलला सगळेच बाजी मारतात, बट अनफॉर्च्युनेटली बॉक्स ऑफिसवर तेवढे परफॉर्म करू शकत नाहीत. आणि दुर्दैवाने हा ट्रेलर बघितल्यानंतर असंच वाटतंय की विषय चांगला आहे, गंभीर विषय आहे, बट प्रेक्षकांना तो कमर्शियली किती अपील करेल याच्याबद्दल जरा शंका आहे. त्यामुळे हा सिनेमा चालेल नाही चालेल माहिती नाही बुवा. या सिनेमाचा ट्रेलर जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. थरली कंटेंट ओरिएंटेड हा सिनेमा आहे असंच हा ट्रेलर बघून वाटतंय. बाकी अभिनय तर प्रत्येकाचा चांगला असेलच, याच्यात काही शंका नाही आहे, कारण मराठी सिनेमाचे कलाकार जे आहेत ते खरंच प्रत्येक अभिनयाला प्रत्येक कॅरेक्टरला खूप चांगला न्याय देतात. आणि या सिनेमामध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत कैलाश वाघमारे, सायली बांदकर. सो ते दोघं तर नक्कीच चांगलं काम करतील आणि त्यांच्याचबरोबर आपल्याला विकास पाटील आणि उमेश बोळके हे सुद्धा दिसणार आहेत. सो स्टारकास्ट चांगली आहे, सगळं आहे चांगलं, पण माहिती नाही की थिएटरमध्ये हा सिनेमा काय कामगिरी करणार आहे का चांगली. एनिवेज बघू, तुमचं काय मत आहे? आता मला ट्रेलर बघून ऍक्च्युली फारसं काही एक्सप्रेस होता येतच नाही आहे अनफॉर्च्युनेटली या सिनेमाच्या बाबतीत असं म्हणावं लागेल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करीन की कृपया खाली दिलेल्या लिंकवर, जो ट्रेलरची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, ट्रेलर बघून घ्या आणि तुमचं काय म्हणणं आहे ओव्हरऑल या सिनेमाच्या बाबतीत हे कृपया कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.